उमेदवार नवनीतजी राणा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मी त्यांना विनंती करतो, आपल्या माता भगिनी आपल्याला ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत. भारत माता की एकदा सगळे हात वरती करून भारत माता की भारत माता की तुमच्या हात वरती नाही जात एकदा परत भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं मुजरा करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. महात्मा ज्योतिबा फुले यांना मानाचा मुजरा करते, नमन करते. आई जिजाऊ, आई रमाई, अहिल्यादेवी होळकर यांना सुद्धा नमन करते. आदरणीय मंच मंचवर उपस्थित ज्यांचे प्रचाराकरिता आपण इथे आलो आणि जे सभा आपण घेत आहे असे आमचे आदरणीय पाचदा लोकसभा गाजवणारे असे आमचे रावसाहेब पाटील दानवे साहेब आणि आमचे माजी मुख्यमंत्री त्या राज्याला चांगल्या पद्धतीने काम करणारे माजी मुख्यमंत्री आजचे आमचे खासदार अशोक रावजी चव्हाण साहेब अतुल दादा ज्यांनी आता भाषण केला, हरिभाऊ नानासाहेब बागडे नाना, रावसाहेब जी दानवे साहेब उमेदवार आपण बार बार लिहिले आहे बाबत विजय दादा माजी महापौर राजूभाऊ सगळ्यांचे नाव घेणं शेडके दादा आणि मंगळाताई गणेश दादा भास्करराव दादा किशनरावजी आमचे काका आणि सगळी महिला मंडळी युवक मंडळी महायुतीचे सगळे पक्ष पदाधिकारी जोडे इथे उपस्थित आहे. सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करते. देखो जोर तो यही दिखेगा क्योंकि संभाजी महाराज का नाम जिस मतदार संघामध्ये लागलेला आहे त्या संभाजी महाराजांचं नाव त्या पार्लमेंटमध्ये असंच घेतलं पाहिजे की जालना मतदारसंघासोबत जुळून जे संभाजी महाराजांचे नावाच्या तीन मतदारसंघ विधानसभा या मतदारसंघाला जुळून आहे. आणि मागे आता आमचे आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी जेव्हा आले आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो की आता काय पुढे होणार आहे, काय बोलणार आहे. ते बोलता बोलता त्यांनी सांगितलं खूप मोठी जबाबदारी येणार आहे आणि अशा व्यक्तींना मोठी जबाबदारी दिलीच पाहिजे कारण की ज्यांनी फक्त रोड करण्यासाठी 6,000 कोटी या मतदारसंघाला आणून दिलेले आहे आणि या क्षेत्राच्या लोकांचा विकास करण्यासाठी आणि राज्याचे केंद्राचे राज्यमंत्री रेल्वे मंत्री म्हणून तिथे काम केलं त्याच्यामध्ये वंदे भारत तुम्हीच नेली, तिरुपती गाडी तुम्हीच नेली, एवढे मोठे मोठे रूटचे गाड्या आपणच नेल्या. आणि आम्हाला हे बघ थोडा स्वार्थ जे पाहिजे आपल्या घराला चमकवण्यासाठी जर कोणी काम करत असेल तर तुमची भलाईसाठी त्यांनी काम केलं आहे. तर मला वाटते जेही लोक यांच्या ऑपोजिशन मध्ये आज उभे आहे त्यांना उत्तर फक्त एवढंच आहे राहुल गांधी बाबूला अजूनही काँग्रेसचे काही नेते म्हणतात आहे की राहुल बाबू म्हणते समजदार झालाय म्हणते काय म्हणताय. मी म्हणत नाही बाबा त्यांचीच नेत्यांनी म्हणताय ते म्हणतात आता आमचे राहुलजी समजदार झाले आहे. 52 वर्ष ज्यांना समजदार व्हायला लागते तर तो देशाला कुठे प्रतिनिधित्व करू शकताय. मला असं वाटतंय काँग्रेसला मतदान देणं ज्या पद्धतीने आज पाकिस्तान वरनं राहुल गांधीला प्रेम लव्ह लेटर तिथून येत आहे आणि आशीर्वाद दुआ तिथे चालू आहे की काँग्रेसला निवडून आणा आणि राहुल गांधीला प्रधानमंत्री म्हणा. अरे दिवसात कुणी
स्वप्न पाहते का ते पाकिस्तान पाहून राहिली आहे. मला आपल्याला फक्त एकच विनंती करायची आहे की जे उमेदवार आहे ज्या पक्षाचा आहे हे डेंजर आहे बरं. हा जे चिन्ह आहे ना हा डेंजर आहे. खुशबू तो सिर्फ गुलाबी दे सकता है तो फूल को ही मतदान होगा इस बार. आणि या पंजाला जर मतदान करायचं आहे कोणी करत असल तर सरळ पाकिस्तानला मतदान हो रहा आहे एवढं लक्षात ठेवा. कारण गेल्या कितीक वर्ष काँग्रेस सत्तामध्ये असताना पाकिस्तानचे इशाऱ्यावर पूर्ण देश चालवत होती. म्हणून आज पाकिस्तानवरनं प्रेम काँग्रेसवर झलकून राहिला. म्हणजे मोदींना पळा आणि 52 वर्षाचे जे आत्ता समजदार झालाय त्याला निवडून आलाय. तुम्हाला मला विचारायचं आहे जे समोरचे उमेदवार आहे ते काम करू शकतात आपल्या मतदारसंघाचे की रावसाहेब दानवे साहेब करू शकतात ज्यांनी 5 पार्लमेंटमध्ये आपल्या क्षेत्राला प्रतिनिधित्व केला. एवढे मोठे मोठे काम केंद्रातून खेचून इथे आणलेले आहे तर आपल्याला काय वाटते कोणाला मतदान करणार आहे. एकच मानवे एकदा सगळ्यांनी जोरदार एकच मानवे. हे पहा महिलांनी तर जास्त चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. कारण मोदीजी 33% मध्ये आणि जे MIM चे पिलांकू इथे आहे संभाजीनगर मध्ये 33% जेव्हा आरक्षण देत होते ते दादा ते एकच खासदार होते. ते फक्त MIM चे लोक त्यांनी महिलांच्या आरक्षणाला विरोध करणारा जर कोणी असल त्या पार्लमेंटमध्ये तर त्या MIM चे जे तिथे बडे मोठे आणि छोटे बसलेले आहे ना हैदराबादमध्ये आणि संभाजीनगरचे जे खासदार आहे बाउंड्रीवर निवडून आले होते काय बर तर सगळी महिलांनी आठवून ठेवला पाहिजे लक्षात ठेवला पाहिजे. जे महिलांचे विकास करीता त्यांचे आरवी येते जे उभा राहते त्यांना आरवा करण्याचे काम महिलांनी नक्की यावेळीच केलं पाहिजे. कारण महिलांना पुढे आणण्यासाठी जे काम देशाचे प्रधानमंत्री करत आहे त्यांच्या डोक्यावर महिलांच्या आशीर्वादाचा हात राहिलाच पाहिजे. हा मतदान विधानसभेचा नाही हा मतदान जिल्हा परिषद नाही हा मतदान नगर परिषद नाही. हे मतदान देशाकरिता मतदान आहे. हे मतदान बेरोजगार मुलांचे भविष्याकरिता मतदान आहे. हे मतदान येणाऱ्या भविष्यामध्ये महिलांना पुढे आणण्याकरिता मतदान आहे. हा मतदान शेतकरी शेतमजदूर शेतकऱ्यांच्या मुलांचा भविष्य बनवणारा मतदान आहे. हा मतदान देशाला पुढे आणण्याकरिता मतदान आहे. तर मी आपल्याला विनंती करीन की आपकी बार आपकी बार जोडरी महिला इथे बसलेल्या आहे ना महिलामध्ये बरीचशी ताकद आहे बरं. पूर्ण कुटुंबाला हलू शकते महिलांमध्ये थोडी ताकद असते. आणि आता सगळी महिलांनी जबाबदारी घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने मतदानाचा पर्सेंट आपण पाहत होतो की आपले लोकांचे मतदानची पर्सेंट घटलेली आहे. 8% आपण मागे चालतो आहे. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन जे जे डोक्यावर कुंकू लावतात ना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा रक्त जर तुमच्या अंगात असला तर सगळ्यात जास्त मतदान या मतदारसंघातून निघाला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव असा मतदारसंघ राहिला पाहिजे जिथे संभाजी महाराजांचे विचारावर चालणारे लोक राहतात आणि वन साईड जाऊन या मतदान आपण केलं पाहिजे. मी आपल्याला फक्त त्याच गोष्टीचा विनंती करायला इथे आली आहे. दानवे साहेब आपण खूप सिनियर आहात. आम्ही आता राजकारणामध्ये सुरुवात केली पहिल्यांदा खासदारकीच काम मी पूर्ण केलेलं आहे. आपला आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी आमच्या सोबत राहिलेले आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला मोठी जबाबदारी भेटणं म्हणजे या मतदारसंघाच्या मुलांना येणारा भविष्य त्यांचं मजबूत होणं. भारतीय जनता पार्टी सोबत जुळून जोडे ही पक्ष महायुतीमध्ये आज काम करत आहे महाराष्ट्राला पुढे आणण्याचं काम आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राला होणार आहे. म्हणून आपल्याला आज आम्ही काही रॅली केली
रॅली केल्यानंतर आपण सभा इथं आलो. मी आपल्याला फक्त विनंती करायला आली आहे की 13 तारीख को जलगाव या पर्य मतदारसंघ में क्या खिलेगा, क्या खिलेगा, हात वरती करून सांगा क्या खिलेगा. सगळ्या महिलांनी बरं, पुरुषांनी, युवकांनी, सगळ्यांनी या मतदारसंघ में क्या खिलेगा. रावसाहेब दादाच आहे आणि दादा आपल्याला शुभेच्छा नाही देऊ शकत, पण 100% आपण निवडून आलाच त्याकरिता आपण आज ही सभा घेतलेली आहे. थोडस मी सांगू शकते आणि माझ्या सत्याला इथेच विराम करते. जय श्रीराम, जय श्रीराम, जोरदार जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर आपल्या सभा हनुमान, यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगर जालना लोकसभेचे उमेदवार तथा केंद्रीय राज्य रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दामले दादा आपल्याला मार्गदर्शन करेल. भारत माता की जय. जोरदार वचन द्यायचे, भारत माता की जय. फोटो काढून घ्या बाजूला.